माझी लक्ष्मी झाली ना बरी झाले म्हणजे बरी दिसते ना मग बरीच आहे असं समजायचं चांगलं साडी तर घालून घेतली पटकन गाईज तर ना तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मीपूजनच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून आणि मी कशी दिसते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मेकअप नाही केलेला आहे लिपस्टिक आणि टिकली लावल्या तर आपण विदाउट मेकअप असं भारी वाटतं फटाके फुडाला जाऊ ना आपण तेव्हा आपण थोडंसं करू हलकासा टचअप देऊ फटाकडे फोडायला तू कधी फटाकडे नाही फोडले काय बोलतो शिकवशील ना नको फोडतो तू मला शिकवा अरे तुझ्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त तू फटाके फोडलास गाईज मी रांगोळी पण काढले आणि मला दिवे पण लावायचे होते तर संध्याकाळ झाले आता आपण दिवाबत्ती करूया आणि मग आजचा मेनू तुम्हाला माहिती पडेल मी काय बनवणार आहे कारण आज आहे लक्ष्मी पूजन मस्त शुभ दिवस आहे आणि माझा ब्लाऊज कसा तो पण सांगा पहिला आणि आय होप ही साडी बऱ्याच लोकांनी बघितली असेल एकदा तरी बघितली असेल कारण की आमची जी शिवाय टाकलेली आहे त्याच्याकडे खूप सारं पेंडिंग काम आहे कारण मी अर्जंट टाकली होती आणि त्या ब्लाऊजचं छोटं मोठं काम बरंच राहिलं त्याची फिटिंग होती बरोबर म्हणून आम्ही ही साडी वेअर केली आहे विक्रांत ही पण खूप सुंदर वाटते आणि संध्याकाळ आहे तर ही साडी खूप अशी करणार आहे मला ठीक आहे देखील वाटायला ह्याच्यामध्ये काजू बदाम वगैरे कांदा टोमॅटो मिरची सगळ्या ह्याच्यामध्ये भारी वाटते यार बघूनच माझं मन भरलं यार गाईस खरंच तोंडाला पाणी सुटलं यार पनीर खातो आधी मी एक नंबर झाला एक नंबर चला बाकीचं खातं दाखवतो गाईस तुम्हाला अजून तर आहे झाले पण होऊन जाईल आता कसं वाटतं तुला मला बरं वाटतं मग तर बसते रांगोळी काढायला जरा म्हणजे थोडं थोडंसं काय वाटते कसं पण ठीक आहे फेस्टिवल असतं तर आपल्याला फुल एनर्जी येते ऑटोमॅटिक येऊन जाते ती रियांशी आज आपल्या फॅमिलीला काय दाखवतेस तू बनून म्हणजे आपल्याला खायला परत आपल्या फॅमिली सोबत शेअर करणार आहे आपण दाखवणार आहे आणि आपण पण खाणार आहे ना तर आज तुम्हाला म्हणजे लक्ष्मी पूजन आहे मस्त देखील छान छान पदार्थ बनवायला लागतील आपल्याला आपण म्हणजे बाबूला सांभाळून पण आणि वेळात वेळ करून आपल्या घरात आपण काय बोलतो तुम्हाला मी सांगते तर मी करणार आहे आज व्हेज पुलाव तर व्हेज पुलावसाठी भात घ्यायचा हा हे आपली फरसबी गाजर आणि हे फ्लावर कांदा सगळं तुम्हाला माहिती पडेल मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये थोडं थोडं दाखवतो कारण आज बिझी आहे स्पेशल मग पडवळची भाजी पण करणार आहे तुम्ही ना ब्लॉग कंटिन्यू बघा व्हेज पुलाव आहे आपल्याकडे पनीर मसाला आहे पडवळची भाजी आहे गोल भाजी आहे पुरी आहे आणि कढी आहे पापड आहे लय मजा येणार ना जेवायला तुम्हाला चला आपल्याला पनीर कट करून घेते मटर पनीर पण करणार आहे चला गाईस आता आपण ना पहिल्यांदा करते मी व्हेज पुलाव तर व्हेज पुलावसाठी तेल व्हेज पुलाव हा मला हात कसं दिसतंय बांगड्या घातल्यात ना आज मी मस्त मेहंदी काढायला टाइम नाही ना भेटला आणि सर्दी झाली होती म्हणून मेहंदी नाही काढली तर आपलं तेल गरम झालं आपण याच्यामध्ये टाकतोय खडा मसाला तो टाकायचा ते तुम्हाला त्याच्याशिवाय तुमचा पुलाव आणि तेजपत्ता टाकला आणि आता टाकतोय आपण याच्यामध्ये काय टाकतोय जिरा टाकला जिराच्या नंतर लगेच आपलं टाकायचं पायठो कढीपत्ता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार खूप सारा काय कांदा लाल करायचे तोपर्यंत वेळ काढून तुमच्यासाठी हा ब्लॉग शेअर करते माहिती आज खरं कारण आजचा दिवस खूप डेली ब्लॉगिंग आणि आम्हाला आनंद होतो खूप खूप जास्त होतोय की आम्हाला तुमचं प्रेम भेटतं एवढं यार असं कोणाला प्रेम भेटतं काय मला आमच्यासाठी तुमचं प्रेम सफिशियंट आहे जेवढं तुम्ही करतात तेवढं टाकायला पुलावमध्ये तुम्ही हा पुलाव बघितला तुझ्या इच्छा आधी की नाही जरा हा वेगळा टाईपचा आहे पण ठीक आहे छान होणार आहे हा सुद्धा मी एवढी गॅरंटी देते की पुलाव खूप सुंदर आहे चालू आता बायको आता आहे ना पुलावची तयारी आणि साईडला ना इथे कढी बनवून घेतली मी कशी बनवली कढी कढी बेसन आणि दही मिक्स करायचं आणि मिरची कढीपत्ता राई जिऱ्याची ती हिंगाची फोडणी द्यायची हे सगळं ढवळत राहायला नाही कारण की ना बेसन असलं बेसन थोडं वरून टाकलं मला कमी वाटलं ना कढी आपण जास्त बनवली नाही ना पण छान आहे कढी म्हणजे जास्त मम्मीला आवडते माझ्या मम्मीसाठी पण आणि आपला व्हेज पुलाव ना येस तो म्हणतोयच आता याच्यामध्ये कांदा टमाटा हिरवी मिरची पेस्ट टाकून झाली आता याच्यामध्ये काय मिठ टाकायचं ते म्हणजे आपण फ्लावर टाकूया वा आणि हे सगळं कटिंग केलेलं आहे आपल्याकडे गाजर आणि बीन्स ते टाकून घेऊया आणि आणूला करायचं आपल्याला मस्त देखील मिक्स मिक्स हा तर जाम भारी होणार मला वाटतं खूप सुंदर होणार तर ह्याला आपण एक वाफ काढूया मीठ टाकून मग तो रेडी
तर त्याच्यामध्ये मी गाईज मिरच्या टाकले, म्हणजे हळद टाकले आणि लाल मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकले आणि आता आहे ना दही पण टाकली, दही टाकली थोडीशी. आता याच्यामध्ये मी राईस पण ॲड करणार आहे आणि गरम पाणी. आपण थोडे वाफ काढून मग गरम पाणी टाकून साईडला ते कढी बनते. आता इथे करते मी मटर पनीरची. गाईज वेज पुलावचं काय तुम्हाला विचारायचं विचारू शकतो का? हां तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आणि फुल लेंथचा एक दिवशी व्हिडिओ पाहिजे असेल प्रॉपर एकदम, आता कशी घ्यायची आहे आपली. ओके गाडीमध्ये कारण आपल्याला जायचं पण आहे बाहेरमध्ये. तर ही आपण करतोय, तर याच्यामध्ये आता मी टाकून घेते राईस टाकते. ओके आणि मग हे मिक्स करून एक वाफ काढूया आणि त्यानंतरला आपण गरम पाणी आणि साईडला आपण करतोय मटर पनीरची भाजी. आता आपण करतोय मटर पनीरची ग्रेव्ही. ओके तर आता इथं तेल तापले आपला, त्याच्यात आपण हा पाणी टाकूया आणि याच्यामध्ये आपण हे वाटण करून ठेवलं आपण इथं. खूप म्हणजे स्पेशल वाटण आहे याच्यामध्ये, काजू बदाम वगैरे कांदा टोमॅटो मिरची असं सगळं याच्यामध्ये. आपण हे राईट, तुला बरोबर समजलं रे पटकन म्हणजे बोलायला आला. तर याच्यामध्ये आपण ही ग्रेव्ही टाकते आणि याचा सुगंध खूप सुंदर येते. याच्यामध्ये ॲड करूया, खूप सुंदर भाजी बनणार आहे. चला टाकते मी. ओके आणि नंतर हे आपण धुवून पण घेणार आहे, वेस्ट नाही करायचं. पाणी लागणार, वेस्ट पण नाही करायचं ना आपल्याला. आता हे मस्त देखील मिक्स करून घेते. साडी खरंच सुंदर दिसते का रेंजचे. ही ग्रेव्ही ना मेन हॉटेलमध्ये भेटते आणि मला घरीच खायला भेटते. नशीब काढलं ना, चांगलं नशीब काढलं की नाही काढलं ना. रोज मला बोलत असतो की माझं नशीब आहे नशीब आहे. आणि माझं नशीब तुला माझ्या हाताने बनवून दिलं पाहिजे छान. आणि काय ही साडी मी नाही घेतली, तुम्हाला मी घेतली. ती बोलते की तू घेतलेली साडी दिली का अजून टेलरने तू? अरे हा ना गाईज, मला तुमचा भाऊ पण घेतो साडी, पण माझी साडी टेलरने दिली नाही कारण टेलरकडे खूप सारं काम पेंडिंग आहे. तसं मी विचार केला की कशाला टेलरकडे जायला पाहिजे, टाईम पण नाही आहे. दोघं मग गेलो तू दोघांना पण बाहेर जायला असं होईल म्हणून मी ही साडी मग पटकन चॉईस केली. दोन तीन साड्या काढल्या मी, आपला विचार केला कितली घालू. लाल टाकलं काय टाकलं टाकते. आता याच्यामध्ये आपण मसाला टाकू आणि हळद टाकू आणि ही खूप छान होणार आहे भाजी ॲक्च्युअलमध्ये. तर आपण व्हेज पुलाव पण भारी होणार आहे. व्हेज पुलावमध्ये गरम पाणी टाकायचं. कढी तर मी खाणार आहे, मम्मीलाच दिली. मला दोन खाणंच बंद झाली माझं. आणि भाजी सुंदर दिसते ना, सुंदर म्हणजे यमी दिसते. यमी सुंदर म्हणजे ते सुंदर नाही यमी वाला ते वाला ना. त्याच्यात आपण पाणी टाकले गरम पाणी टाकायचं. आता हे मिक्स करून घेते मी गरम पाणी टाकल्यानंतरला. हे बघा लगेच ना बॉईल होतं याच्यावर गरम पाण्याने. गरम पाणी का टाकतो आपण तर ते तुम्हाला एक टेस्ट राहते मम्मी बोलते. हां तर ते आपण याच्यामध्ये मिक्स करू मस्त आणि आता ह्याला होऊन देऊ. आता आभात होऊ दे सुकलं की याच्यावर थोडंसं दम ठेवूया. आणि आता हे इथं बघा तुम्ही ह्याला बघू शकता इथे छान असं तेल सुटलेलं मसालेला आपल्याला. आता याच्यामध्ये मी टाकते हा वाटणचा पाणी टाकते. तर हे मस्त मिक्स करूया. एक उकळी आली केलेत मटर आणि पनीर लोणी टाकून जाऊ. आणि मी इथं घेतलेत ते म्हणजे फ्रोझनचे मटर घेतलेत गाईज आणि पनीर फ्रोझनचं नाही आहे, सॉरी मटर घेतले फ्रोझनचे आणि पनीर पनीर फ्रिजचं आहे. आता ह्याला एक बॉईल आला ना की याच्यामध्ये आपण ते सगळं टाकून घेऊया. तर आपण हे मिक्सरचं भांडं धुवून घेतले कारण की वेस्ट आपल्याला काय नाही करायचं. चला आपण टाकून देऊया हे मटर पनीर. चप्पल
दीदी कुठे दीदी दीदी कुठे कुठे दीदी पका बोलो हैप्पी दिवाली बोल हैप्पी दिवाली बोल सर्वांना ना हैप्पी दिवाली फटाके लावायला आले आणि आता थोडी आम्ही जाऊन आलो थोडे फटाकडे फोडले फटाकडे तर फोडलेच नाही आम्ही कारण बाबू आमचा बाबू आमचा घाबरत होता जाम आणि मला खूप भीती वाटते माहिती आहे का डचकले ती ती पण बोलली नको बोलते मग तिला पण ही फोटो काढायला भेटले कारण बाबू मग रडत होता ना बोललो आमचं लवकर घरी जाऊ घरी अर्ध जेवण करून दिलं पुऱ्या बनवते ते आता पटकन बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते आमची थाली कशी दिसते वेज आणि कसलं भारी जेवण आणि त्यासाठी तिला बोलू काय खातेस का बरं नको बोलते काय मला बोलते मला पाणी खाल्ली मी गेली पाणी पुरी जवळ पण मी खाल्लेलं कारण की विचार केला जेवण बनवलं ते खाईन तो विचार केला आणि आज मी खरंच काय खाल्लं ना तर तुम्ही आज बोलाल पण खरंच दादा आज काहीच खाल्लं नाही हा बोलतील यार हिला वरडा गोळा खाल्ला आता सर्दी गेली तिची तो गोळा बरोबर मी काढणार थांब बोलून बोलून गोळा 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 काढू शकतो बनवते आणि गाडीमध्ये झोपत होते आणि माझी बायको लक्ष्मी आहे माझी तिला खुश ठेवलं तर माझ्याकडे पैसे दिला टंगा 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 खरी गोष्ट आहे बायकोला जेवढं खुश ठेवू ना तेवढी बायको खुश सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात हे ज्यांच्या लग्नात त्यांना माहिती असेल त्यांच्या नवऱ्या दादा लोक बघत मी तुझी तारीफ करतोय ना तू स्वतःची तारीफ नाही मी करते माझी मी सांगते ठीक आहे चल चला यायचं जाऊ आता फटाके लावणार घरामध्ये हा तू बघणार रे तुला तुला जायचं लावायला आणि माझ्या बाळाचा ड्रेस कसा आहे नक्की सांगा खूप सुंदर ड्रेस आहे मला तर खूप आवडला इच्छू बंद कॉलची कॉल कॉल ऍक्च्युली हा चला 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 आपण बघू आता आपण आता बघूया मस्तपैकी कशा लावतात ती हा थांब तू काय करते घरामध्ये फटाके लावतोय तर गाईज आता आम्ही ना घरामध्ये पण भिंगरी लावली होती ना बाब्या घरामध्ये पण फटाके लावले होते आम्ही आणि एवढं मस्त वाटलं ना आज बाहेरून आलो आम्ही आणि जेवण पण बनवलं तर आता आम्ही जेवण करणार आहोत थोड्याच वेळामध्ये आणि माझ्या बाबूचे कपडे कसे ते पण तुम्ही सांगा कमेंट करून आणि विचारांचे पण घरामध्ये लावले आम्ही तर हिच्यासाठी लावलं बाबूसाठी हा तिला खूप मजा आली बघू का ती खूप चालली समजून घ्या आपण काय घ्या चला जायचं इथं तुम्ही बघू शकता साईडला मस्त पैकी पुऱ्या पण झालेल्या रेडी आमचं जेवण ऑलमोस्ट रेडी आहे सर्व आता फक्त ही भाजी काढते गरम गरम जेवताना आणि एक भाजी आहे बटाट्याची ती आम्ही बनवून टाकतो आणि मग आमचं जेवण रेडी भाजी कशी दिसतं ते सांगा तुमची स्पेशल थाली आजची लक्ष्मी पूजनची काय झालं जेवण खातो यांची पनीर काय बोलणं पनीर वटाणा मटर पनीर मटर पनीर मस्त झालं मस्त झालं
बोलणं वाटून सारखं. हां तिकट झालं थोडं. त्यानंतर बटाट्याची भाजी मस्त आहे. बटाट्याची भाजी पण सगळं छान झालं असेल मला माहिती ना. हे भाजी सापडापेक्षा भजी खाऊन लागतो ना. मसाला भाजी पण आता पूर्ण जेवण घेऊन करून घ्या का. खोकला हे सो गाइस बघितलं रियांशी कसं जेवण बनवलं आहे. मला खूप आवडलं आणि आम्ही गेलो होतो बाहेर फटाकडे फोडले खूप मजा आली तिकडे. बाबूला बघा आम्ही नाईट कपडे घातले. इथं बघितलं रियांशी दाखवलं तुम्हाला एकदम असं क्यूट दिसतो बाबू आमचा. बाबू म्हणजे आमची रित्वी बाबू बोलायची सगळं मला. चला गाईस आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्या अजून मजा येणार आहे नक्की ब्लॉग तुम्ही बघा. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. चला गुड नाईट आम्ही झोपतोय. आमची फॅमिली कशी दिसते ना कम्प्लीट फॅमिली. चलो बाय बाय.